नमस्कार, मी अंतरा. स्वादंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑक्टोबर महिना म्हटला की गर्मी तर आलीच. ऑक्टोबर हीट ही खूप असते. उन्हाळा म्हटलं की थंडगार पेय ही प्यावीशी वाटतात. कोल्ड्रिंक प्यावंसं वाटतं, लिंबू सरबत, गोळा खावासा वाटतो, किंवा थंडगार ताक प्यावंसं वाटतं. तर आज अशीच एक थंडगार रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ती म्हणजे मठ्ठा हा ताकापासून बनवला जातो आणि तो घरच्या घरी कसा सोप्या पद्धतीने आपण बनवायचा ते मी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मठ्ठा हा खूप छान लागतो आणि हा स्पेशली उन्हाळ्यात तर जास्त प्यायला जातो. ताक हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. उन्हाळ्यात शक्यतो ताक आपण प्यावं, ज्याने आपली पचनशक्ती पण चांगली होते आणि आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही. तर आज आपण अशीच मठ्ठ्याची रेसिपी बघणार आहोत. आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हा मठ्ठा घरी छान बनवू शकतो. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. मठ्ठ्याचा मसाला तयार करून घेणार आहोत. तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. 3 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून जिरं, 1/2 इंच आल्याचा तुकडा. तर आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. तर आता आपला मसाला हा वाटून झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण वाटलेलं आहे. अगदी पातळ पेस्ट नाही करायची, याच्यात कुठेही मी पाणी घातलेलं नाहीये. मिरचीच्या आणि आल्याच्या ओलाव्यानी ही आपली पेस्ट वाटली गेली आहे. हा मसाला तुम्ही डबाबंद डब्यामध्ये भरून सुद्धा फ्रीजमध्ये 1-3 ते 4 दिवस हा स्टोअर करू शकता. मस्त असं मसाल्याचं टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे. आल्यामुळे आणि जिऱ्यामुळे याला खूपच छान चव येते. तर चला आता आपण मठ्ठा बनवायला घेऊया. इथे मी साधारण 2 कप दही घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये हे दही जे घेतलेलं ते आपण काढून घेणार आहोत. इथे मी घरी लावलेलं दही घेतलंय. तर दह्याची रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर आता आपला इथे दही घेऊन झालेला आहे. ते जो वाटलेला मसाला होता हा 1 चमचे घालणार आहोत. आधी मी सुरुवातीला 1 चमचा घातलाय. जर तुम्हाला कमी वाटलं तर परत तुम्ही घालू शकता, पण सुरुवातीला आधी मी 1 चमचा घातलाय. तर आपण रवीच्या मदतीने हे दही घुसळून घेणार आहोत. थंडगार दही वापरायचं आहे. किंवा जर थंडगार दही नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बर्फ सुद्धा घालू शकता, म्हणजे थंड होऊ शकतं. किंवा तुम्ही डायरेक्ट थंड पाणी सुद्धा वापरू शकता, किंवा मठ्ठा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर आता आपलं हे दही चांगलं घुसळून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचंय. आता मी साधारण इथे 1 ग्लास पाणी घालते. सुरुवातीला मी इथे 1 ग्लास घातलंय. आता रवीच्या मदतीने परत घुसळून घ्यायचंय आपल्याला. तुम्हाला कितपत घट्ट पातळ जसा मठ्ठा हवाय तसं तुम्ही करू शकता. काही जणांना पातळ आवडतो ताक, काही जणांना घट्ट ताक आवडतो. तर ते तुमच्या आवडीवर आहे. मी ते थोडस घट्ट ठेवणार आहे. मस्त पेज आलाय. घरी लावलेला दह्याचा खरंच खूप छान स्वाद येतो. तर आता आपलं हे ताक झालेलं आहे. डावेच्या मदतीने हे छान मिक्स करून घ्यायचंय. मला वाटतं अजून हे घट्ट आहे तर तुम्ही इथे पाणी थोडं ऍड करू शकता. मी थोडस 1/2 ग्लास पाणी अजून ऍड करणार आहे. तर मी आता इथे साधारण 1/2 ग्लास पाणी ऍड करते, म्हणजे टोटल मी साधारण इथे 1.5 ग्लास पाणी ऍड केलंय. तर आता आपण हे परत एकदा मिक्स करून घेणार आहोत छान. हे बघा, साधारण आता मी एवढं पातळ ठेवलंय. मला अगदी पातळ नकोय, अगदी घट्टही नकोय. तर साधारणतः एवढं मी ठेवलेलं आहे. चवीनुसार मीठ घालणार आहोत. 1 टीस्पून साखर. तर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचंय. मला थोडासा मसाला कमी वाटतोय तर मी अजून 1/2 चमचा मसाला हा ऍड करते. हे बघा, तर मी 1/2 चमचा अजून ऍड करते, म्हणजे टोटल मी इथे 1.5 चमचा हा मसाला आपला ऍड केलाय. आता आपला मसाला बरोबर झालेला आहे. साखर ही ऑप्शनल आहे, पण काय होतं याच्यात मिरची असते, त्याच्यामुळे बॅलन्स करण्यासाठी ह्याच्यात 1 टीस्पून ही साखर टाकतात. पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तर आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबीर घालायचे. कोथिंबीर ही मठ्ठ्यामध्ये खूप महत्वाची असते. तर हे छान मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा, आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे. आपला मठ्ठा हा तयार झालेला आहे. हे बघा, आल्याचा आणि जिऱ्याचा मस्त सुगंध येतोय. मिरची आणि जिरं जेव्हा आपण वाटतो तेव्हा खूप छान सुगंध येतो. जर तुमच्याकडे भाजलेलं जिरं असेल तर ते सुद्धा घातलं तरी चालेल, किंवा काही जणांकडे जिऱ्याची पावडर असेल
तरी घातली तरी चालेल, पण जो ओला मसाला वाटून जो आपण घालतो त्याची टेस्ट ही जास्त छान येते. इथे जो मी मसाला घातला होता हा मी साधारण 1.5 टेबलस्पून घातला होता, पण तुम्हाला अजून जर जास्त घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, तुमच्या आवडीवर आहे. पण एकदम जास्त घालू नका, घालताना थोडा थोडा घालत जा. जर एकदम जास्त घाला तर खूप तिखट होईल किंवा आल्याचा जास्त वास लागेल, तर घालताना थोडा थोडा हळूहळू घालत जा. तर आता आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील. तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.